मी काय हे सगळं सांगितलं बसवण्णांचं, मी विसरून जाईल, एक वाक्य त्याला जोडायचं की बसवण्णांची हत्या नंतर अशाच पद्धतीने सनातनांनी केली. बसवण्णांनी काय वळी टाकताय, काय काय करताय तुम्ही? दादा हो, डिकास्ट होणं इतकं सोपं नाही, इतकं सहज नाही. काय आपण तो करतो का, त्यावर विचार करावा जरा. मला त्याच्या फार खोलात जायचं नाही, कारण मी खोलात गेले तर तुमच्यात फार अस्वस्थता निर्माण होईल आणि मलाही फार मोठं कल्पना लागेल. मी फार खोलांची होते. जो विधी मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेद निर्माण करतो तो विधी मी का करून घ्यावा? इथपासून ते स्वतःला तयार करताहेत, इतकं स्वतःला ते याचा मोडून काढण्यासाठीच लिंगायत धर्म स्थापन केला की जात पाळायची नाही. त्या बसवण्णांना पाईक मानणारे तुम्ही घेऊन उभं राहिलेल्या कलबुर्गींना याच सनातन्यांनी संपवलं, हे जरा लक्षात आलं पाहिजे. कलबुर्गींना संपवणारे गौरी लंकेशला मघाशी उद्योग मंत्री उदय सामंतची यांचंही म्हणणं मी ऐकलंय आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीसजी यांचंही म्हणणं मी ऐकलंय. रिफायनरीच्या संदर्भात 2016 पासून ज्या वेगवेगळ्या भूमिका येत आहेत यामध्ये रिफायनरीच्या प्रस्तावाला मान्यता ही ज्या काळात झाली आणि त्यातही जेव्हा सन्माननीय उद्धव साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे ती पुन्हा एकदा नीट समजून घेण्याची गरज आहे की कुणाच्याही घराला धक्का न लागता, कुणालाही विस्थापित न करता. हा फार महत्त्वाचा शब्द आहे की विस्थापित नाही झाले पाहिजेत लोक. लोकांचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे, कारण हे सगळं जे काही करायचं आहे ते लोकांच्या विकासासाठी करायचं असेल तर लोकांना पहिल्यांदा मंजुरी देऊ देत ना. लोकांनी ठरवलं पाहिजे ना की आम्हाला विकास हवा आहे की नको. लोकांनी म्हटलं पाहिजे की आम्हाला विकासासाठी इथून हलायचं आहे की नाही हलायचं आहे. जर लोक म्हणत आहेत की त्या जागेवरून हलायचं नाही तर उद्धव साहेबांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की लोकांची इच्छा असो वा नसो, लोकांना विस्थापित करा आणि मग त्या जागेवर तुम्ही रिफायनरी करा असं उद्धव साहेबांनी चकार शब्दांनी कुठेही म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे फडणवीस साहेबांनी धजा माग करू नये, विनाकारणचं वातावरण भ्रमित करण्याचा प्रयत्न करू नये, कारण जे काही त्यांनी म्हटलं ती वाक्य आणि आत्ता सांगत असलेली वाक्य यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मला वाटतं फडणवीस साहेब हे अत्यंत हुशार आणि अभ्यासू नेते आहेत, त्यामुळे त्यांनी अभ्यासाअंती वक्तव्य करावीत. फडणवीस साहेबांनी अशी खूप सारी वेगवेगळी वक्तव्य केलेली आहेत. मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे, पहाटेच्या शपथविधीच्या आधी फडणवीसांनी अजून एक स्टेटमेंट केलेलं होतं की आपात धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कसलीही गोष्ट नाही, काहीही झालं तरी राष्ट्रवादीसोबत युती नाही नाही नाही. पण त्याच फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी केला होता आणि मधल्या काळामध्ये जरी सन्माननीय अजितदादांनी या सगळ्या अफवा आहेत म्हणून धुडकारून लावून ती सगळी चर्चा शांत केली असली तरीसुद्धा नुसते ते येणार आहेत म्हटलं तरी भाजपातल्या नेत्यांनी ज्या पद्धतीने या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून आपले स्टेटमेंट बदलले होते तसेच फडणवीस साहेबसुद्धा स्टेटमेंट बदलण्यामध्ये प्रचंड माहिर आहेत. त्यामुळे 2024च्या निवडणुका शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढण्यास उत्सुक आहोत असं म्हणणाऱ्या फडणवीसांनी पहिल्यांदा गुजराती वर्तमानपत्रात शिंदेंना राजीनामा तयार ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारने का दिल्या याचं उत्तर दिलं पाहिजे. नाही ते मिसिंग नाही आहेत, त्यांनी काहीतरी 3 दिवसांची रजा घेतली आहे, ते काहीतरी दरेला वगैरे आहेत, काहीतरी त्यांच्याकडे महापूजेचं आयोजन आहे असं मी काहीतरी ऐकलं आहे. असेल काहीतरी महापूजा असू शकते, तसे पूजा कर्मकां बऱ्यापैकी पूजा अर्चा करणाऱ्यांपैकी आहेत. शिर्डीलाही मध्ये त्यांनी कुठेतरी एक पूजा केली होती, म्हणजे शिर्डीला करण्याच्याऐवजी शिर्डीच्या बाजूला कुठेतरी केली होती, मध्येच त्यांनी कामाख्यालाही पूजा केली होती. त्यामुळे ते अशा पूजा अर्चा करत राहतात. कदाचित आत्ता काही अजून म्हणजे माणूस कधीही संकट काळ आलं तर अशी काही धाव घेत असतो. मला असं वाटतं की आत्ता बऱ्यापैकी एक क्रुशल पिरियड चालू आहे. एकूण ज्या पद्धतीने गुजराती वर्तमानपत्रातनं शिंदेसाहेबांना राजीनामा तयार ठेवण्याच्या संदर्भातून केंद्राकडून आलेल्या सूचना असतील किंवा आत्ता ज्या पद्धतीचे फडणवीसांचे स्टेटमेंट असतील, फडणवीसांचेच भावी मुख्यमंत्री म्हणून नागपुरात लागलेले बॅनर असतील आणि त्यातही खारघर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर
शिंदेंनी राजीनामा द्यावा यासाठी संपूर्ण समाजस्तरातनं वाढत चाललेला दबाव, यामुळे भाजपाला सुद्धा शिंदेंची निगेटिव्हिटी, नकारात्मक छबी येणाऱ्या काळामध्ये त्रासदायक ठरू शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर माणूस एक उमेद शोधत असतो आणि कदाचित ती उमेद शोधण्यासाठी जर ते एखादी पूजा अर्चा करतही असतील तर काय हरकत आहे. मला वाटतं आपण त्यांना ती पूजा अर्चा करू द्यावी आणि त्यांनी 3 दिवस जर रीतसर रजा मागितली आहे तर ती पूजेसाठीची रजासुद्धा असू द्यावी त्यांना. शिंदेंच्या नेतृत्व